लोखंडी रॉड आणि निओडियमचा चुंबक याच्या सहाय्याने आज आपण सुंदर गती पाहू. मॅग्नेटिक रोटेशन, ऑइलर्स डिस्क यासाठी आपल्याला लागेल काचेचं एक सीट, 12 सेंटीमीटर लोखंडी रॉड, 2 निओडियमचे स्ट्रॉंग चुंबक. सुरुवातीला काचेचं सीट असं 2 टेबलवरती ठेवून घ्या आणि एक काचेचा टेबल तयार करा. हा एक रिंग चुंबक आहे, स्ट्रॉंग आहे अगदी. सिलेंड्रिकल चुंबक लोखंडी रॉडला चिटकून घ्या. टेबलवरती वरच्या बाजूला रिंग चुंबक ठेवा आणि खालच्या बाजूला लोखंडी रॉड चुंबकाच्या साह्यानं चिटकवा आणि त्याला असा जोरात धक्का द्या. आता हा रॉड आवाज करत बराच वेळ फिरत राहील. एखाद्या सपाट पृष्ठभागावरती जर आपण एखादी चकती फिरवली तर ती बराच वेळ फिरत राहते. त्या चकतीला म्हणतात ऑयलरची चकती किंवा ऑयलर्स डिस्क. यामध्ये घर्षण कमी असल्यामुळं ऊर्जेचा ऱ्हास किंवा लॉस अतिशय कमी होतो. म्हणून आपण जर गती दिली तर ती गती बराच वेळ मेंटेन होते, बराच वेळ चालू राहते आणि शेवटी गती वाढत 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 जाऊन रॉड थांबतो. तुम्ही पाहताय या रॉडची आता गती वाढलेली आहे आणि तो आवाज करत असा गोलगोल गोलगोल फिरतो आहे आणि शेवटी हा आता असा थांबतो आहे. हे तुम्ही जवळनं पहा. आता आपण रॉडला गती दिली, रॉड जोरात फिरतो आहे, गती त्याची वाढत 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 जाते, आवाजही तो करतोय. हा प्रयोग आपण आईस स्केटिंगमध्ये पाहतो. एखादी मुलगी जेव्हा बर्फावरती अशी गोलगोल फिरत असते, जेव्हा तिचे हात दोन्ही शरीरापासून दूर असतात तेव्हा तिची गती कमी असते आणि जेव्हा ती हात जवळ घेते तेव्हा गती तिची वाढलेली दिसते. याला म्हणतात संवेग अक्षतेचा नियम, कोणीय संवेग अक्षतेचा नियम. कोणीय संवेग अक्षतेच्या नियमामध्ये जर त्रिज्या कमी झाली तर वेग वाढतो. त्या वस्तूचं वस्तुमान, वेग आणि त्रिज्या यांचा गुणाकार नेहमी स्थिर राहतो, त्याला आपण म्हणतो संवेग अक्षयता. त्याचा अनुभव आपल्याला या प्रयोगामध्ये इथे सहज येतो. ही मुलगी पहा, हा रॉड त्याला धक्का देऊन तो किती वेळ फिरत राहतो याचा प्रयोग करत आहे आणि ऑयलरच्या डिस्कचा अनुभव घेत आहे.